नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण या ठिकाणी जी मुलाखत घेतोय ती मुलाखत वेगळ्या अँगलने जर विचार केला तर ती एक विशेष मुलाखत आहे. कारण आतापर्यंतच्या ज्या सर्व मुलाखती झाल्या त्या फक्त कम्युनिकेशनशी रिलेटेड होत्या. आजची मुलाखत जी आहे ती कम्युनिकेशन विथ प्रॅक्टिकल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला काही प्रात्यक्षिक सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि त्याची माहिती सुद्धा मिळणार आहे. ती माहिती काय आहे नेमकी, तर आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत आहे की भक्ती म्हटल्यानंतर भक्ती करत असताना एक महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो असतो नैवेद्य. आणि अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेसाठी कुठला नैवेद्य केला जातो तो आपण आज शिकणार आहोत. त्याचं नाव काय ते सुद्धा मी तुम्हाला काही वेळामध्ये सांगतोय. परंतु पाकशास्त्रामध्ये मेहकरमध्ये ज्यांचं नाव आहे, पाकशास्त्रामध्ये ज्या नैपुण्य प्राप्त आहेत अशा एका विशेष महिलेची मुलाखत आपण घेतोय. त्या विशेष महिलेचं नाव जे आहे ते आहे सौरेणू वैभव महाजन, की ज्यांचं क्वालिफिकेशन जे आहे ते बीकॉम आहे. क्वालिफिकेशन मी तुम्हाला सहज सांगतोय, कारण कुठलंही खूप होण्यासाठी क्वालिफिकेशनपेक्षाही महत्त्वाचं असतं त्या पदार्थ बनवण्यामधला इंटरेस्ट. आणि मॅडम विशेष म्हणजे सर्वच प्रकारचे पदार्थ बनवत असताना विथ इंटरेस्ट बनवतात, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आज आपण दुर्गा देवीच्या निमित्ताने किंवा अष्टमीच्या निमित्ताने जो प्रसाद केला जातो तो जो प्रसाद आहे तो आपण शिकणार आहोत. ज्याचं नाव आहे कांजीवडा आणि तो कसा बनवायचा ते आपण शिकतोय. पण सर्वप्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण ज्या विशेष व्यक्ती महत्त्वाची मुलाखत घेतो त्यांचा थोडक्यात परिचय पुन्हा असं देणं आवश्यक वाटतो की आदरणीय मॅडम कलर्स मराठी या चॅनलवरती आम्ही सारे खवय्या यामध्ये त्या पार्टिसिपेट झाल्या होत्या आणि अनेक स्पर्धा जिंकत जिंकत त्यांनी शेवटी मुंबई इथे ती स्पर्धा जिंकली आणि चॅनलवर त्यांनी आम्ही सारे खवय्यामध्ये त्या सहभागी झाल्या आणि तो कार्यक्रम आपण सर्वांनी अनुभवला आहे. आज आपल्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार आदरणीय मॅडम आपल्यासाठी खास अष्टमीचा प्रसाद जो आहे ज्याचं नाव आहे कांजीवडा तो आपण जाणून घेतो. नमस्कार मॅडम, मला सांगा मॅडम कांजीवडा हा जो आहे हा बनवायचा नेमका कसा, त्यासाठी काय काय लागतं ते आमच्या श्रोत्यांना सांगा. सर्वप्रथम ही उडदाची डाळ आहे, ही सोला डाळ आहे, ही आपल्याला ही भिजू ठेवायची आहे. तर याच्यासाठी आपण ही 4 ते 5 तास आपल्याला साधारण भिजू ठेवायची आहे आणि ही भिजून झाली की याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. ती साधारण थोडी जाडसर बारीक ठेवायची आहे तर ती ही अशा पद्धतीने तयार होईल. आणि आता यामध्ये आपण तिखट 2 चमचे घालू. त्यानंतर हळद 1/2 चमचा घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे साधारण चवीनुसार मीठ घालायचं, मीठ घालायचं आणि हे छान असं बारीक करून घ्यायचं. त्याला एकजीव करायचं, त्यात सगळं मिक्स करून घ्यायचं. याचं काही प्रमाण असते का मॅडम? त्याचं प्रमाण म्हणजे हे एक वाटी घेतलेली आहे ही मिठा, ही साधारण 2 ते 3 लोकांना पुरेशी आहे. अच्छा. आणि याचं हे तळून घेतलं की हे पाण्यात टाकल्यानंतर फुगते, त्यामुळे ही 2 ते 3 लोकांना पुरेशी आहे. ते पूर्ण एकजीव करायचं. हा, हे एकजीव करून घेत आहे. तिखट आहे, हळद आहे आणि मिठाचा आपण उपयोग केलेला आहे. त्याला एकजीव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला एकजीव केल्यानंतर समोर आपल्याला नंतर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. मी तळण्यासाठी ते तेल गरम करून घेतलेलं आहे. आपण ह्याला याचे वडे तयार करून तळून घ्यायचे. ते तळण्यासाठी आपण थोडस पाण्याचा हे करून. अच्छा, हे जे तुम्ही यूज करते हे काय कापड आहे? मेन कापड. हा, मेन कापड आहे, कारण याच्यावर काढायला सोपी जातात. अच्छा. तर हे साधारण साईज थोडीशी लहान घ्यायची, कारण हे तळून पाण्यात टाकल्यानंतर याची साईज थोडी मोठी होती. अच्छा, मोठी होती. तर ही थोडी मीडियम साईज मध्ये घेऊन तळून घ्यायची. कांजीवडा बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता मॅडमने जो कांजीवड्याचं जो छोटी साईज आहे ती घेतली, त्या पडणीवरती आहे आणि नंतर हलक्या हाताने तेलामध्ये त्याला सोडत आहे. तेल आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने गरम करणं आवश्यक आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला आपण तयार करतो आहे. तळण्याची प्रक्रियासुद्धा काळजीपूर्वक सर्वांनी समजून घ्या. तेल आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने गरम करायचं, जास्त गरमही नको, थंडही नको. म्हणजे त्या चवेमध्ये जे तो आपल्याला फरक जो असतो त्या तेलाच्या गरम याच्यावरतीच तो खऱ्या अर्थाने फरक असतो. या पद्धतीने मॅडम आपल्याला कांजीवडा जो आहे तो बनवत आहे. की आता तुम्हाला पण सांगितलं की प्रसादामध्ये अष्टमीला कांजीवडा जो आहे त्या कांजीवड्याचा उपयोग आपण करतो प्रसादामध्ये. त्याची जी चव आहे ती चवसुद्धा आपण समजून घेतो आहे. ती कशी आहे नक्की तीही आपण जाणून घेऊ. त्या ठिकाणी मॅडम प्राथमिक स्वरूपामध्ये काही कांजीवड्या तयार करत आहे.
इथे हे 4 ते 5 कांजी वडे तयार करून घेते. आपण आता वडे कसे बनवायचे ते पाहतोय. मॅडम सांगा. हे कालवलेलं मिश्रण आपण आता याच्यावर घेऊन याचे तेलामध्ये असे गोल वडे टाकायचे. हे साधारण मी छोटे टाकत आहे की कारण हे तेलामध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर फुगतात. अच्छा. यामध्ये कांदा लसूण वगैरे याचा काहीही उपयोग केलेला नाही आहे कारण हे आपल्याला प्रसाद म्हणून वापरायचं आहे. अच्छा. त्यामुळे कांदा लसूण वरचे मानलाय प्रसादामध्ये. यामध्ये तिखट आहे, हळद आहे आणि मीठ या तीनच गोष्टीचा उपयोग केलेला आहे. तळताना सुद्धा त्याचा रंग तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि लालसर गुलाबी सर असं तळायचं आहे. खूप लाल वगैरे काढायचं. लालसर गुलाबी काढायचं. त्यावर चव अवलंबून असते का बघ. हो, कारण तो जास्ती जर तळला तर आपल्याला कडसड लागायची भीती आहे कारण ती उरदाची पण डाळ आहे आणि जास्ती तळला तर तो कडसड लागू शकतो. आपण कांजी वडा पाहतोय. अष्टमीसाठी प्रसाद जो आहे तो प्रसाद म्हणून आपण कांजी वड्याचा यूज करतोय. बनवण्याची प्रक्रिया आदरणीय महाजन मॅडम आपल्याला सांगतायत. सर्वांनी काळजीपूर्वक बघा कारण भक्तीचा एक मार्ग मी तुम्हाला सांगितलं प्रसाद आहे. प्रसाद छान, भक्ती छान. प्रसाद चविष्ट, भक्तीसुद्धा आपली स्वादिष्ट चविष्ट होऊ शकते. म्हणून सर्वांनी या पदार्थाकडे काळजीपूर्वक बघा. आता आपल्याला कांजी वडा प्लेट्समध्ये मॅडमनी काढले आहे. ते रंग वगैरे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. लालसर गुलाबी छान रंग आलेला आहे. यानंतर मॅडम आपल्याला काय बनवायचंय. यानंतर सर आपल्याला कांजी तयार करायची आहे. अच्छा. तर कांजी हा वडा झालाय. आपल्याला कांजी तयार करायची. कांजीसाठी काय करायचं. कांजीसाठी आपल्याला एका याच्यामध्ये पाणी लागणार आहे. पाण्यामध्ये साधारण आपलं 3 ग्लास वगैरे एका वाटीला 3 ग्लास घ्यायची पाणी घ्यायची. प्रमाण सर्व कारण ते त्याच्यामध्ये भिजवायचे आहे ना. तर ते 3 ग्लास साधारण 3 ग्लास लागणार. 3 ते 4 ग्लास पाणी घ्यायचे. हा. प्रमाण पदार्थ बनवताना खूप महत्वाचे समजून घेणं. तर प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे पदार्थ चांगला बनू शकतो. 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहे. मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपल्या वड्यामध्ये मीठ वापरलेलं आहे. त्याच्यानंतर 1/2 चमचा जिरे पूड टाकायची आहे. 1/2 चमचा जिरे पूड टाकायचे. 1/2 चमचा बिलकुल हळद टाकायची. आणि याच्यामध्ये मी ती सुंठ बारीक करून घेतलेली आहे. ती 1/2 चमचा सुंठ घालायची. आणि यामध्ये मोहरीची डाळ टाकायची आहे. त्याचं प्रमाण काय असते. 4 ग्लाससाठी आपण 1 चमचा 2 चमचे साधारण घालायचे. आणि याच्यामध्ये मी बारीक मिरे करून घेतलेले आहे. बारीक मिळे केलेले मिरे घालायचे 1/2 चमचे. आणि या सर्वांना मिक्स करून घेतोय. आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आंबूस पण येण्यासाठी 1/2 चमचा दही घालायचं. दह्याचा सुद्धा उपयोग केलेला आहे. हा. आणि अशा पद्धतीने ही कांजी तयार होते. आणि ही आपल्याला रात्रभर रात्रभर ठेवायची आहे. आणि हे वडे झाले, थंड झालेले की त्याच्यामध्ये टाकायचे ठेवायचे. आता हे त्यामुळे ठेवल्यानंतर लागलेच खायला चालतात की थांबावं लागतं काही वेळ. नाही, ते आज भिजू ठेवून दुसऱ्या दिवशी खायचे. अष्टमीला बनवायची. आपण सप्तमीला बनवायची. बनवून अष्टमीला हा याचा नैवेद्य दाखवायचा. साधारणतः किती वेळेच्या मध्ये आपल्याला ठेवा लागते ते वडी. आता साधारण सर 8 ते 10 तास ठेवले तरी ते व्यवस्थित होतात. आणि ते चवीसाठी कशी असतात. हे प्रत्यक्ष खातायला काही म्हणून चव कशी असते तुमची. ते चवीसाठी थोडीशी आंबट. अच्छा. आंबटसर लागते ती. अच्छा. आणि आपली मिठाची वगैरे चव असल्यामुळे आणि थोडी आपण मिरे वापरल्यामुळे थोडीशी तिखट आंबट चव येते त्याला. अच्छा. म्हणजे टेस्टी असतं पदार्थ म्हणून. आणि प्रसाद म्हणून सुद्धा ते आपल्याला पौष्टिक अशा प्रकारचा पदार्थ. थोडक्यात हे पाणीपुरीच्या पाणीसारखं पाणी लागते. अच्छा. परंतु यामध्ये फरक असा आहे की शब्द ह्याचा उपयोग केलेला असल्यामुळे. हा. तर ती आंबट होण्यासाठी आंबट झाली की चवीला जास्त छान लागते. अच्छा. त्यामुळे इथे दह्याचा वापर केलेला. तर आपण याच्यामध्ये समजा हे आता हे वडे थंड झालेले आहे. मी हे वडे याच्यात टाकून दाखवतो. आता तुम्हाला 7 ते 8 असे तास ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याचं सेवन तुम्हाला करायचं प्रसाद म्हणून. पदार्थ म्हणून सुद्धा तुम्ही सेवन करू शकता पण प्रसाद म्हणून जर सेवन केलं
तर त्यामध्ये खाण्यामध्ये एक भक्तीचा भाव जो असतो तो तुमच्या खाण्यामध्ये येतो आणि खऱ्या अर्थाने भक्ती भरभराटीस येण्यास मदत होते. फायनली आपल्याला तो कसा दिसेल तर या पद्धतीने आपण पाहतोय. या पद्धतीने पदार्थ तयार झालेला असेल की जो आपण सेवन करू शकतो. या ठिकाणी आपल्याला आदरणीय सौ रेणू महाजन मॅडमनी आपल्याला कांजीवडा हा कसा बनवायचा ते शिकवलेलं आहे. मॅडमने अमूल्य अशा प्रकारे त्यांचा वेळ दिला आणि नवीन अशा प्रकारचं एक मुलाखत त्यांची झाली की जी पाकशास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे कम्युनिकेशन आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा संगम या ठिकाणी आपला झालेला आहे. आदरणीय मॅडमनी आपल्या चॅनलसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.